काय चाललंय सगळ्यांचं? बसले या बघा इथं, ही आजीबाई आली आहे, हे आमच्या मामाची, ते आमचं मामा नाहीत होय, त्या मामाची बहीण आहे ही, राख्या बांधा आली होती मामाला, ती आजोबा झोपेतनं उठून डायरेक्ट आलं इकडं, मग चहा केला होता, पाणी केलं होता, आणि बघा इकडं आपलं कारभारी आलं, बघा सन्या, आणि कारभारीच्या हातात बघा ही काय, बघा हे गिफ्ट आहे, गिफ्ट बघा कसलं भारी गिफ्ट आलंय आपल्याला, लय जड लागतं इकडं, नेमकं काय आलंय कुणाष्टा सणासुदीचं? कुरियर आहे, कुरियर कुरियर आले का आहे कुणाच ठाव? बघा हा का सणासुदीचं चांगलं भाऊबीज का भाऊबीजच म्हणते, रक्षाबंधनच्या दिवशी बघा कसलं भारी गिफ्ट आलं, या आलंय का नाही, मस्त गिफ्ट आहे का नाही? आता कुठून आलंय, काय आलं, कसं आलंय, आपल्याला काय इंग्लिश वाचा येत नाही बघा, सगळं इंग्लिशच आहे ह्याच्यात, फोडल्यावर कळून आता काय ते आताच नुसतं कळत, हे फोडल्यावर कळत, खोलायची लय गडबड पडली, खोला बर का बघायची लयच गडबड झाली, काय का आहे त्याच्यात? नाही नाही बाबा नाही बघायचं, आव इथं माझ्या बहिणी भाव ह्यांना सगळ्यांना आधी दाखवायचं, तुम्ही रोजच बघचाल की आता हे काय काय आपल्याला पाठवलंय कुणीतरी घ्यायचं कारभारी, कस काय वाटतंय मग? बरे का कुणा कुणाला गडबड झाली, आपलं गिफ्ट बघायची बघा, आजीबाई काय म्हणते, काय म्हणताय काय? मोबाईल म्हणलं वर ठेवत जाऊ खिशात, मग कुठं ठेवायचं? त्यांच्या खिशात, वरच्या खिशात ठेवल्यावर काय होतंय? नेहमी खाली पडून बघा हे कसं काय आहे जुन्या माणसांचं, वरच्या खिशात नाही ठेवायचं, पॅन्टीच्या खिशात ठेवायचं. कोण बोलतंय? कोण नाही बोलत, मीच बोलते या. हा का हे आल्यात रक्षाबंधनला त्यांच्या भावाला राखी बांधायला, हे आपल्या मामाची बहीण आहे बरं का? आमचं कारभारी बसलं तर शिरड बिरड राखून घरात, को शिरड राखून आल्यावर घरात कोबा केला छपरात, इकडे लेकरं तिकडं लेकरांना भांडी कुंडीचा राडा मांडलाय दिसले का? सने बघा सायकल फिरवतो या, हे आजोबा आपलं हे शेजारचं जाते ते मामा होय. हा मामा गेलं तर शिरड राखायला, मामा आलं नाहीत अजून, मामाची बहीण वाट बघत बसली या राखी बांधायची, या मग त्यांच्या गोदाळ्या टाकल्या होत्या माझ्यापाशी शिवायला, पण मशीन आपले लय दिवस झालं बिघडलेले आहे त्यामुळं त्यांच्या गोदाळ्या शिवल्या नाही, त्या ते आणते मला बघायला, गोदाळ्या शिवल्यात का नाही मिशन पावसाळा लागलाय कशाची थंड वाजती, आणि खिडक्या दरवाजा आहे का नीट बघितलं नाही काय काय, खिडक्या दरवाजा नाही तर नीट, हा मग खिडक्या दरवाजाचं काय करायचं, गोदाळ्याचं हवा येते की घरावर पत्र बदललं का त्यांना? घर कोण आलं आता? 1500 कागद आणला त्यांनी होय, त्यांना घरकुल आलं या, आणि पहिल्या घरावर पत्र लय गळत्या, त्यांना म्हणलं पत्र बदललं होतं का? तेव्हा आम्ही गावातच राहायला होती की, आणि माझ्या शेजारला हेच होते राहायला, तिथं माझ्या शेजारी होता का नाही तुम्ही? आपण दोघे शेजारी शेजारी होतो का नाही गावात? मग त्या राहिल्या तिथंच, मी आली माळावर, ह्या आमच्या एरियाला माळ म्हणतात, माळ काय म्हणला? घरकुल कवा यायचं कुणाला? आपल्याला काय येईल तवा येईल घरकुल, काय घराचे आपल्याला गडबड हवे तवा काय करायचंय? आजीबाई म्हणतात आपल्या दोघींना घरकुल कधी येईल, मी म्हणलं येईल तवा येईल, काय करायचंय आपल्याला? सरकारला आहे आपली काळजी, चला मग आपल्याला गिफ्ट मध्ये काय काय आलंय ते बघायचंय अजून, ह्यांना दिलंय गडबड झाली म्हणलं ह्यांच्या समोरच फोडावा,
आजोबाला तर लय गडबड झाली बा काय, काकाला तर लय गडबड झाली, गिफ्ट काय आहे मला म्हणतात फोड काय आहे त्याच्यात बघू दे, काय आहे त्याच्यात बघू दे। आता हे बघितल्याशिवाय काय कळायचंच नाही, कारण कोणी पाठवलंय ही सुद्धा मला माहित नाही, कारण ह्याच्यावर सगळं इंग्लिशच आहे ना, असलं इंग्लिश आहे की मला वाचाय बी येत नाही काय। आपल्याला नाही बाबा असलं काय कळत, इंग्लिश असं, हां इंग्लिशच आहे। तर फोडायचं ना मग गिफ्ट, का हो काका ग बसा की काका जरा मजाच करतात। आपल्याला कुठेतरी गिफ्ट पाठवलं आणि ते आपल्याला बघायचं आहे, तर बघायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आपल्याला आलेलं गिफ्ट। ओके okay?